अहमदनगर आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची आज निवड होणार आहे. अहमदनगरमध्ये नगर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. इथे राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. तर सोलापुरात अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या अध्यक्षपदावर आपलाच उमेदवार बसावा यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. घोडेबाजार टाळण्यासाठी सोलापुरात महाविकास आघाडीकडून विशेष काळजीही घेण्यात येत आहे. आणि आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांच्याकडून. लैलेश, काय सांगाल जिल्हा परिषदेच्या या राजकारणाबद्दल? अहमदनगर जिल्हा परिषदेवर विखे गटाचं वर्चस्व राहिलेलं आहे. सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनीताई विखे या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आहेत. विखे पितापुत्र जरी भाजपमध्ये गेले असले आणि त्या शालिनीताई विखे जरी काँग्रेसमध्ये असल्या तरी देखील मागच्या 2.5 वर्षापासून त्यांनी यशस्वीरित्या अध्यक्षपद आपल्याकडे ठेवलेलं आहे आणि पुन्हा एक वेळेस विखे गटाकडंच अध्यक्षपद राहील यासाठी विखे पितापुत्र प्रयत्नशील आहेत. त्यातच भाजपने देखील राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जिल्हा परिषदेच्या या निवडीची जबाबदारी दिलेली आहे. एकूण जिल्हा परिषदेचं संख्याबळ आहे ते 73 आहे. त्यामध्ये भाजपला अतिशय कमी म्हणजे 14 सदस्य आहेत जिल्हा परिषदेमध्ये. त्यातही 1 सदस्य अकोल्यातले किरण लामटे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाल्यामुळं परत 1 सदस्य कमी झालेला आहे. अशात जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी विखेंना मोठी कसरत करावी लागणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी करून सर्वच पक्षांनी, भाजप वगळता सर्वच पक्षांनी आघाडी केलेली आहे आणि यांची सदस्य संख्या जवळपास 50 आमच्याकडं असल्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बोललं जात आहे. त्यामुळं अहमदनगर जिल्हा परिषदेवर विखेंचं वर्चस्व हे पुन्हा सिद्ध होणार का महाविकास आघाडीचा दुसरा उमेदवार निवडणुकीमध्ये या विजय खेचून आणील हे आता अवघ्या काही तासातच पाहायला मिळणार आहे. थोडक्यात नगरमध्ये विखेंची प्रतिष्ठा पणाला लागली असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद लैलेश या संपूर्ण माहितीबद्दल.